नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी मटकीची आमटी बनवायची। खूपच टेस्टी आणि खूपच कमी वेळेत बनणारी आपली मटकीची आमटी आहे। खूप काय जास्त त्याच्यात मेहनत नाही। तर चला कशी बनवायची। सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊ। 3 पळी तेल घेतलेलं आहे। तेल आपण कमी जास्त आपल्या इच्छेअनुसार करू शकतो। तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे छान तडतडू द्यायचे। आता आपण त्याच्यात 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ। कांदा आपण 3 ते 4 मिनटं छान नरम होस्तपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे तेलात। कांदा भाजायला आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतील। फास्ट गॅसवरच आपण कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा छान ब्राउन होस्तपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ। जेवढा कांदा छान भाजल तेवढीच मटकीची आमटी छान अशी तर्रीवाली होईल। तर आपल्याला 3-4 मिनटं होत आलेले आहेत। कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला बघू शकता। आता आपण त्याच्यात मटकी भाजून घ्यायची। कांद्यासोबतच मटकी भाजायची म्हणजे मटकीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो। कांदा छान असा भाजून रेडी झालेला आहे बघू शकता। आता आपण मटकी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। छान मोड आलेली मटकी आहे। आता आपण ती कांद्यात टाकून घेऊ आणि तिला सुद्धा 3 ते 4 मिनटं कांद्यासोबत छान परतून घ्यायची। जेवढी मटकी छान भाजल तेवढीच टेस्टी आपली आमटी रेडी होते आणि मटकीला काय वास असेल ती सुद्धा निघून जातो। तर 2 मिनटं मटकी छान भाजून झाली। आता आपण त्याच्यात 1 बटाटा चिरून ठेवला होता बारीक तो टाकून घेऊ। तो सुद्धा आपण मटकीसोबत छान 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहे। तर 2 ते 3 मिनटं बटाट्यासोबत मटकी छान भाजून घ्यायची। मोड आलेली मटकी आहे म्हणजे त्याला जास्त शिजवायची गरज नाही। फक्त बटाटा शिजला की आपली आमटी रेडी होणार। तर छान असं 2 ते 3 मिनटं झालेत आपण परतून घेतलेलं आहे। आता मटकीचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला बघू शकता। काही वाटण तेन काही करण्याची गरज नाही। साधी सिंपल आपली मटकीची भाजी खूपच कमी वेळेत रेडी होते। आता आपण त्याच्यात आपले रेग्युलर मसाले असतात ते सर्व टाकून घ्यायचे। लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर सर्व मसाले टाकून घ्यायचे। ती सुद्धा आपण मटकीसोबत छान भाजून घ्यायची। धना पावडर थोडी जास्त वापरले 2 चमचे त्याच्यामुळे भाजी थोडीशी घट्ट होते मिळून येते। आता सर्व छान भाजून घेऊ। छान व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे मटकीमध्ये सर्व मसाले। आणि एका गॅसवर आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे। थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे, गरम पाणीच टाकायचं आहे मटकीमध्ये। तर आपली भाजी लवकर रेडी होते। तर छान असं मिक्स झालेली भाजी।
छान मसाले सुद्धा भाजून रेडी झालेले आहेत। तर आपण नुसती जरी खाल्ली तरी खूपच छान लागते। आता आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं ते पाणी ओतून घेऊ। 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते सर्व पाणी आता मटकीमध्ये टाकून घ्यायचं। आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असे मिक्स करून घ्यायची आणि एक उकळी आली की त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता भाजीला उकळी येत आली, आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। बघू शकता मटकीच्या भाजीला ना आपण शेंगदाण्याचा वापर केला आहे ना, कांदा भाजून बारीक केलेला आहे। साधी सिंपल पण चविष्ट अशी आपली मटकीची भाजी रेडी होते। तर उकळी आली की 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। आता पहिलं तर आपण बटाटा चेक करून घ्यायचा, जर बटाटा शिजला तर समजायचं आपली मटकीसुद्धा शिजलेली। बटाटा छान शिजलेला आहे आणि तरी बघू शकता किती छान आलेली आहे, छान अशी आपली रस्सेवाली भाजी रेडी झालेली आहे। ते आपण ब्रेड, पाव, भात, चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता। तर छान अशी आपली रस्सेवाली मटकीची भाजी रेडी झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।